मोनो रेल्वेला मैसूर कॉलनी स्थानकाजवळ आग लागली होती. यात मोनोचे दोन डबे जळाले होते. या घटनेला आता महिना उलटून गेला पण मोनो रेल अजून सुरू करण्यात आलेली नाही. पण पुढच्या 26 जानेवारीचा मुहूर्त साधत दोन्ही टप्पे एकत्र सुरू होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. असं असलं तरी आगीच्या कारणांचा अंतिम अहवाल चौकशी समितीकडून येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच मोनो कधी सुरू होणार ते कळेल. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. 9 नोव्हेंबरला याच मैसूर कॉलनी मोनो स्थानकामध्ये पहाटे मोनोच्या एका गाडीला आग लागली. त्यात मोनोचे दोन डबे आणि याच मैसूर कॉलनीच्या ज्या स्टेशनचे नुकसान झाले होते. आगीची झळ पोचली होती. मात्र तेव्हापासून जी मोनो ठप्प आहे ती आजपर्यंत ही मोनो ठप्पच आहे. आगीनंतर सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली मोनो रेल्वे पुन्हा सुरू कधी होणार याबाबत अद्यापही MMRDAचा निर्णय झालेला नाही आहे. दरम्यान आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी जी नियुक्त करण्यात आली जी चौकशी समिती होती तिचा अंतिम अहवाल येण्याची आता वाट पाहत आहेत. काही दिवसातच हा अंतिम अहवाल येणार आहे. मात्र या महिना अखेरीस वडाळा ते जेकब सर्पल या मोनोच्या दुसऱ्या टप्प्याची चाचणी होणार आहे. त्यानंतर मोनोच्या दुसऱ्या टप्प्याला रेल्वेचे प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे हा मोनोचा अहवाल ह्या 2-3 दिवसात येणार आहे. तर जो दुसरा टप्पा आहे त्याचीसुद्धा सुरक्षा चाचणी होणार आहे. त्यामुळेच जरी दोन्ही जे टप्पे आहेत ते एकत्रपणे सुरू होणार का याचाही विचार चालला आहे. मात्र याबाबत आम्ही MMRDAकडे चौकशी केली असता MMRDAने चक्क नकार दिलेला आहे या विषयावर बोलण्यासाठी. MMRDAच्या म्हणण्यानुसार ज्या वेळेला मोनो रेल्वे सुरू होणार त्याच्या आधी आपणास कळवलं जाईल हेच त्यांचं उत्तर आहे. मात्र आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार मोनोचा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा असा एकत्रपणे पुढील वर्षी सुरू होईल अशीच अपेक्षा आहे. पुढे जर्नलिस्ट मोहन दुबेसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.